श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्याविषयी आपण पूर्णतः अनभिज्ञ असतो, म्हणजे आपल्याला काही ठाऊकच नसतं। आणि आपल्याला काही ठाऊक नसल्यामुळे काय होतं की ह्या अशा अनभिज्ञपणे घडणाऱ्या ज्या घटना आहेत आपल्या जीवनामध्ये, त्यांचे जर विपरीत परिणाम आले तर ते परिणाम भोगताना आपण मेटाकुटीला येतो। म्हणून आपण काय करावं, आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या सोबत आणि आपल्या अवतीभवती काय घडतंय याविषयी आपण जागरूक असावं आणि आपण ते जाणून घ्यावं। कारण काय होतं, या विश्वामध्ये बहुसंख्य लोक असे आहेत ज्यांना हे ठाऊकच नाही की त्यांच्या अवतीभवती काय घडतंय, त्यांच्या सोबत काय घडतंय किंवा त्यांच्या अंतःकरणामध्ये काय घडतंय हे जाणून घेणं तर फार दूरची गोष्ट आहे, पण त्यांना हेच ठाऊक नाही की आपल्या अवतीभवती काय घडतंय। खरं सांगायचं तर खऱ्या अर्थानं ते जीवन जगतच नसतात, नुसता वेळ घालवत असतात। आला दिवस ढकलला बाबा, या पलीकडे काही नाही। आपल्या हातून काय घडतंय, आपल्या अवतीभोवती काय घडतंय याचं यत्किंचितही ज्ञान त्यांना नसतं आणि अशा जीवाला बद्ध म्हणतात। आपण जर क्रिकेट या खेळाचा विषय घेतला, उदाहरण घेतलं, तर एखादा खेळाडू फलंदाज खेळपट्टीवर येतो, नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहतो आणि ज्याने स्ट्राईक घेतलाय त्या फलंदाजाने चेंडू नुसता तटवला तरी हा अवतीभवती न पाहता सरळ धावायला सुरुवात करतो आणि रनआउट होतो, धावबाद होतो। आणि रनआउट झाला की अंपायर त्यांचं बोट वरती करतात आणि त्याला आउट असा डिक्लेअर करतात। मात्र त्या जीवाला काही ठाऊक नसल्याने तो म्हणतो, अरे मी एकही चेंडू खेळलो नाही, आपण मला आउट कसं काय देता, मला रिव्ह्यू घ्यायचं आहे। स्वामी भक्त हो, जीवनाच्या खेळामध्ये एकच अंपायर, दुसरा आणि तिसरा अंपायर नाही, सेकंड अथवा थर्ड अंपायर नाही, देर इज नो रिव्ह्यू। एकदा अंपायरने आउट दिलं म्हणजे आउट। आणि काय होतं की आपण एकही चेंडू न खेळताच आपण जीवनाच्या खेळातून बाद होतो। म्हणून आपण काय करावं, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांविषयी आपण जागरूक असावं आणि त्या घटना जाणून घ्याव्या। कारण आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचा थेट आपल्या जीवनावर परिणाम होत असतो। स्वामी भक्त हो, हे झालं अवतीभवती घडणाऱ्या घटनांचं। काही लोक असे असतात त्यांना अवतीभवती घडणाऱ्या घटनांविषयी थोडंफार जाण असते, थोडंफार ज्ञान असतं, मात्र त्यांच्या सोबत काय घडतंय याविषयी त्यांना यत्किंचितही जाणीव नसते। मग अशा लोकांचं काय होतं की आपल्या सोबत कोण खेळतोय, आपला कोण उपयोग करून घेतोय, आपला कोण वापर करतोय, आपला कोण त्याच्या स्वार्थ हेतूनं वापर करतोय हे आपल्याला न कळल्यामुळे आपली जीवनामध्ये फरफट होते। आपण दुसऱ्यांच्या मागून फरफटत जातो आणि जीवनामध्ये अनेक वेळा चुकीच्या मार्गाने आपलं क्रमण होतं। आपण दुसऱ्यांच्या मागून चालत राहतो आणि दुसरा कधी कधी निघून जातो आणि आपल्याला तो अर्ध्या वाटेवरच सोडतो। आणि आपल्यासोबत कोणतरी खेळतोय हे लक्षात यायला फार वेळ लागतो बाबा। आणि ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला वेळ निघून गेली असल्याने आपण जीवनामध्ये फार काही करू शकत नाही।
एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही, कारण अशक्य ही शक्य करतात स्वामी होई। मात्र आपण आपल्या सोबत काय घडतंय याविषयी जाणून घेतलं तर आपली जीवनामध्ये फरफट होत नाही, आपण आपलं जीवन आनंदाने व्यतीत करतो, जगू शकतो। आणि काही लोक असे असतात ज्यांना आपल्या आतमध्ये काय चाललंय याची यत्किंचितही कल्पना नसते, ते बाह्य जगताकडे पाहत असतात, आपल्या अवतीभोवती काय चाललंय ते पाहत असतात, आपल्या सोबत काय चाललंय तेही पाहत असतात, मात्र आपल्या आतमध्ये काय चाललंय, आपल्या आतमध्ये काय खळबळ उडाली आहे, आपल्या आतमध्ये काय अस्वस्थता आहे, आपल्या आतमध्ये काय शांती आहे, याची त्यांना यत्किंचितही कल्पना नसते। त्यामुळे होतं काय की बाह्य जगताचं ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा अंतरंगातील घडणाऱ्या घटनांविषयी अनभिज्ञ असल्यामुळे असा जीव जो आहे तो जीवनामध्ये कोणताच निर्णय सक्षमपणे घेऊ शकत नाही, त्याला निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांकडे पाहावं लागतं, कुठल्याच गोष्टीचं आकलन करून घेण्यासाठी तो स्वतःला सक्षम पाहत नाही, त्यासाठी त्याला दुसऱ्यांचं सहाय्य घ्यावं लागतं। आणि मग दुसरा जो सहाय्यभूत होणारा जीव आहे तो जर निष्काम असेल तर ठीक आहे, मात्र तो जर स्वार्थाने भरलेला असेल तर आपल्या निर्णयामध्ये सुद्धा आपण चुकीच्या गोष्टींचा निर्णय करू शकतो। आणि म्हणून काय करावं, आपल्या अवतीभोवती काय घडतंय, आपल्या सोबत काय घडतंय आणि आपल्या अंतरंगामध्ये काय घडतंय हे आपण व्यवस्थितरित्या जाणून घ्यावं, जाणून घेणं अत्यंत महत्वाचं, कारण ज्ञानच नसेल तर विवेक जागृत होत नाही। आणि म्हणून आपल्या अवतीभोवती काय घडतंय, आपल्या सोबत काय घडतंय आणि आपल्या आतमध्ये काय घडतंय याची जाणीव जर आपल्याला झाली तर आपण आपली आपल्या जीवनामध्ये फरफट होऊ शकत नाही, आपण योग्य निर्णय घेतो आणि रनआउट होत नाही, आपण आपलं जीवन योग्य रीतीने जगतो, जीवन आपण आनंददायी करतो, जीवन सार्थकी लावतो आणि परम शांतीचा अनुभव करतो। म्हणून स्वामी भक्त हो, आपण नेहमी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी, आपल्या सोबत घडणाऱ्या घटनांविषयी आणि आपल्या आतमध्ये घडणाऱ्या घटनांविषयी सजग असावं, जागृत असावं आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आणि त्यासाठी निरंतरपणे श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं आणि श्री स्वामी समर्थ चरणांचा आश्रय करावा। श्री स्वामी समर्थ।